आपणाला विविध प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती मिळत असते आणि या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून आपण सर्व सजीव आपले जीवन समृद्ध बनवित असतो. मग ही नैसर्गिक साधन संपत्ती कोणती आहे? तर माती. खरोखरच या मातीचं आपल्याला खूप महत्त्व आहे. त्याच्यानंतर आहे जंगल, पर्वत, पठार, मैदान, जमीन, पाणी, अशा कित्येक प्रकारची तर आपल्याला नैसर्गिक साधन संपत्ती उपयोगी ठरते. आणि या सर्वांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली नैसर्गिक साधन संपत्ती कोणती आहे? तर ती म्हणजे पाणी. या पाण्याला आपल्या जीवनामध्ये म्हणण्यापेक्षा ही जी काही सजीव सृष्टी आहे, या सजीव सृष्टीवरील सर्वच सजीवांना अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. जर समजा सजीवांना जीवन करण्यासाठी 3 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अन्न नाही मिळाले तरी चालेल, पण 3 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी जर पाणी मिळाले नाही तर तो सजीव या पृथ्वी तलावरून नाहीसा झालेला आपल्याला दिसेल. म्हणूनच आपण सर्वजण याच पाण्याला जीवन असे म्हणतो, ते काही खोटं नाही. आणि आपण या पाठामध्ये पाण्याविषयी थोडी माहिती, या घटकाविषयी अधिक माहिती घेणार आहोत. श्रेया, हे काय आहे ग? हा खडू आहे. या खडूचा रंग कोणता आहे तो मला सांग. ह्या खडूचा रंग गुलाबी आहे. बरोबर, छान सांगितलं. आता मी काय करतो, माझ्याकडे ही एक बॉटल आहे आणि या बॉटल मध्ये शुद्ध पाणी आहे. हे शुद्ध पाणी मी या काचेच्या पेल्यामध्ये भरतो. आता तू मला सांग बर, या काचेच्या पेल्यामध्ये जे शुद्ध पाणी आहे, या शुद्ध पाण्याचा रंग कोणता आहे तो? शुद्ध पाण्याला कोणत्याही प्रकारचा रंग नाही. बरोबर, छान सांगितलं. नम्रता, हे काय आहे ग? हे गुलाबाचे फूल आहे. बरोबर, या गुलाबाच्या फुलाचा वास घे आणि मला सांग बर, या गुलाबाच्या फुलाचा वास कसा येतोय तो? गुलाबाच्या फुलाचा वास खूप छान आहे. बरोबर. आता या काचेच्या पेल्यामध्ये शुद्ध पाणी आहे, या शुद्ध पाण्याचा कशा प्रकारचा वास येतो तो बघ बर जरा. शुद्ध पाण्याला कोणत्याही प्रकारचा वास नाही. बरोबर, छान. राधा, माझ्याकडे या चिक्कूच्या फोडी आहे, या फोडींची चव घे आणि मला सांग बर, या फोडींची चव कशी आहे ती? हा चिक्कू गोड आहे. बरोबर. आता बघ, ह्या काचेच्या पेल्यात शुद्ध पाणी आहे, या शुद्ध पाण्याची चव घ्या आणि मला सांग बर, कशी आहे ती? शुद्ध पाण्याला कोणत्याही प्रकारची चव नाही. बरोबर, छान, गुड. आता आपल्याला यावरून काय समजलं? तर आपल्याला यावरून हे समजलं की शुद्ध पाण्याला कुठल्याही प्रकारचा रंग नाही, शुद्ध पाण्याला कोणत्याही प्रकारचा वास नाही आणि शुद्ध पाण्याला कुठल्याही प्रकारची चव नाही.